नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं गौरी स्कूल जर्नीमध्ये। तर आज आपली ब्युटी टिप्स आहे ती म्हणजे की हिवाळ्यामध्ये जी आपली स्किन असते ती थोडीशी फाटते किंवा अशी स्किन आपली हिवाळ्यामध्ये फाटत असते, तर त्यासाठी काय उपाय करायचा। तर मार्केटमध्ये खूप प्रकारचे लोशन्स किंवा मार्केटमध्ये खूप प्रकारचे विंटर केअर लोशन वगैरे अवेलेबल असतातच, त्याचा तर वापर तुम्ही कराच। पण त्याचबरोबरीने मी तुम्हाला एक इथे घरगुती उपाय सांगत आहे, तो म्हणजे की इथे माझ्याकडे हे गाईचं साजूक तूप आहे, हे पहा। ह्या साजूक तुपाने तुम्ही जर अशी जिथे तुमची स्किन फाटलेली आहे त्या ह्याच्यावरती जर तुम्ही लावली, जे तूप आहे तिथे स्किन फाटलेली असते त्याच्यावर जर तुम्ही हे तूप लावलं तर तुमची स्किन ही खूप मऊ होते आणि पटकन हिवाळ्यामध्ये स्किन ही आपली फाटत नाही। तर हा आपला ही आपली एक ब्युटी टिप्स होती। आणि त्याचबरोबरीने हे गाईचं घरचं साजूक तूप आहे, तर त्याचा उपयोग तुम्ही हिवाळ्यामध्ये नॉर्मली टाचांना भेगा पडत असतात किंवा ओठ देखील आपले फाटत असतात, तर ओठांना देखील तुम्ही हे तूप असं लावू शकता। रात्री झोपताना फक्त हलक्या हाताने तुपाने मसाज करायचा गाईच्या तुपाने ओठांना आणि टाचांच्या भेगांना, आणि असं हातावरती पण हे तूप लावायचं थोडंसं गाईचं, जेणेकरून हिवाळ्यामध्ये स्किन ही तुमची जास्त फाटली जाणार नाही आणि हिवाळ्यामध्ये आपली स्किन ही व्यवस्थित राहील। तर आजची ही ब्युटी टिप्स तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारे कळवा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा गौरीज फूड जर्नीला। चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओ।